समोर आली आहे. पातूरसह संपूर्ण तालुक्यात अवैधरित्या गोवंशाची कत्तल सर्रासपणे चालू असून त्याचे मुख्य केंद्र हे पातूर असल्याचं आज पुन्हा एकदा उघड झालंय. 4 एप्रिलला 12 वाजताच्या दरम्यान पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा धोदाणी या शेत शिवारात 45 ते 50 गोवंश हे कत्तलीच्या उद्देशाने 3 इसम धोंदाणी मार्गे चिंचखेड येथे आणत असल्याची माहिती धर्मवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन बारोकर यांना दूरध्वनीवरून मिळाली आहे. त्यानुसार त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि कत्तलीच्या उद्देशाने घेऊन येत असलेल्या 3 इसमांना संबंधित 45 ते 50 गोवंशाबद्दल माहिती विचारली असता या 3 इसमांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे धर्मवीर संघटनेचे पदाधिकारी यांचा संशय बळकट झाला आणि त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने संबंधित 3 इसमांना ताब्यात घेऊन पोलिसात दाखल केलं असून गोवंश हे वृत्त लिहेपर्यंत दोघांनी येथील कोंडवाड्यात असल्याचं समजतंय. परंतु कत्तलीच्या उद्देशाने त्यांना घेऊन जात असलेले 3 इसम पातूर पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त संकलन करेपर्यंत सुरू होती. बऱ्याच दिवसापासून आम्हाला माहिती होती की पातूर तालुक्यामध्ये व पातूर तालुक्याच्या आसपासच्या एरियामध्ये शेतकऱ्याचे गोधन चोरून शेतकऱ्यांचे पशु चोरून ते पशु एका टोळीच्या मार्फत कत्तलीला नेण्यात येणारी टोळी तालुक्यामध्ये सक्रिय होती. त्या अंतर्गत आम्ही मागच्या वेळेस पण चिंचखेड शिवारात 35 गाई पकडल्या होत्या. तसेच आज रोजी आम्ही 45 ते 50 गाई धोदाणी शिवारात पकडल्या व या टोळीचा जो मोरख्या आहे सोन्या देवकर त्या सोन्या देवकरलाही पोलिसांनी स्वाधीन केलेला आहे. आता आमची मागणी ही आहे की या सोन्या देवकरची अधिक चौकशी करून या रॅकेटच्या मागे मुख्य सूत्रधार जो आहे यांना पैसे पुरवणारा त्याला पण पोलिसांनी अटक करावी अशी मागणी होत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला गेलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन व आपल्या पशुधनाची ओळख पटवून ते पशुधन पोलीस स्टेशनच्या मार्फत आपले करून घ्यावे अशी विनंती धर्मवीर संघटनेतर्फे. प्रतिनिधी निलेश किरदकार, न्यूज टुडे 24. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.